शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाड़िया पार्क अहमदनगर। इयत्ता चौथी प्रज्ञाशोध विषय बुद्धिमत्ता। धडा सहावा आरशातील प्रतिमा। विद्यार्थी मित्रांनो, आरशातील प्रतिमा शोधण्यासाठी आपणास दिलेली जी वस्तूची प्रतिमा आहे यामध्ये जी वस्तूची डावी बाजू ही आरशामध्ये आपल्याला प्रतिमेची उजवी बाजू असते, तर वस्तूची जी उजवी बाजू असणार आहे ही आरशामध्ये प्रतिमेची डावी बाजू असते। पा म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रतिमेमध्ये वस्तूची डावी बाजू नेहमी उजवीकडे असते, तर उजवी बाजू ही नेहमी डावीकडे असते। पहा म्हणजेच प्रतिमेचा अक्ष नेहमी पूर्व पश्चिम असतो। दोन किंवा अधिक अक्षरे संख्या यांची प्रतिमा आरशात पाहताना आरशाच्या काचेजवळील अक्षर किंवा संख्या प्रतिमेच्या सुरुवातीला दिसेल। पहा प्रश्नाकृती तळहातावर पेनाने काढून दुसऱ्या हाताने त्यावर दाबावे। पहा मग जो ठसा उमटलेला दिसेल तुम्हाला दुसऱ्या हातावरती, त्या ठशात दिसणारी आकृती हेच आपलं आरशातील प्रतिमा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे। पा आता आणखीन एक गंमत सांगायची झाली तर इंग्रजीमध्ये काही अक्षर आहेत पा की ज्यांची आरशातील प्रतिमा ही अजिबात बदलत नाही, ती तशीच्या तशी राहते। मग त्यामध्ये कोणकोणते अक्षर येतात? ए, एच, आय, एम, ओ, यू, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय। तर हे जे अक्षर आहेत या अक्षरांच्या आरशातील प्रतिमेमध्ये काहीच फरक होत नसतो, त्या आहेत तशाच दिसतात। पा बऱ्याच वेळा आरसा ज्या बाजूस आहे त्या बाजूस आकृती पालथी घालून त्या वस्तूची आरशातील प्रतिमा हे आपल्याला दिसते। पहा आता शेवटचा एक मुद्दा म्हणजे आरशाची आकृती दाखवताना रेषाखंडाच्या एका बाजूस या अशा पद्धतीने जर तिरप्या रेषा दिसल्या तर ती आरशाची मागील बाजू आहे असे समजावे। विद्यार्थी मित्रांनो, आरशातील प्रतिमा या घटकावर आधारित दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात। पहा त्यातला पहिला प्रकार आपण पाहूया, अंकांचा आणि अक्षरांचा वापर। या प्रश्न प्रकारामध्ये अंकी प्रतिमांसाठी मराठी एक अंकी दोन अंकी किंवा इंग्रजी एक अंकी दोन अंकी संख्यांचा वापर केला जातो। अक्षरी प्रतिमांसाठी मराठी मुळाक्षरे किंवा इंग्रजी अक्षरांचा वापर करून प्रश्न विचारले जातात। पा या प्रश्नांची आरशातील प्रतिमा शोधून उत्तराचा पर्याय क्रमांक हा आपल्याला चौकटीत लिहायचा असतो। आता तुम्ही हा तक्ता जर पाहिला तर यावरून तुमच्या लक्षात येईल की या बाजूला दिलेले हे अंक आरशामध्ये कसे दिसतात, नंतर हे मराठी अंक कसे दिसतात आणि ह्या आकृत्या ह्या आरशामध्ये कशा बाजूने दिसतात। ते यावरून आपल्या लगेच लक्षात येतं की आरशामध्ये ही आहे ही प्रतिमा उलट अशी समोर पाहायला मिळते। आता या घटकावर आधारित दुसरा प्रश्न प्रकार म्हणजे आकृत्यांचा वापर। तर या प्रश्न प्रकारामध्ये समजा घड्याळाची प्रतिमा आहे किंवा यासारख्या इतर अनेक आकृत्यांचा वापर या प्रश्नामध्ये केला जातो। पहा घड्याळाच्या उजव्या भागात काट्याची स्थिती अंकाच्या पुढे असल्यास प्रतिमेत याच काट्यांची स्थिती ही डाव्या भागामध्ये मागे दिसते। पहा घड्याळाच्या डाव्या भागात काट्याची स्थिती अंकांच्या मागे असल्यास प्रतिमेत हीच स्थिती उजव्या भागात अंकांच्या पुढे दिसते। तर मुलांनो, अशा पद्धतीने या दोन प्रकारचे प्रश्न या घटकावर विचारले जातात, याचेच काही नमुना प्रश्न आता आपण पाहूया। आरशातील प्रतिमा या पाठावर आधारित आता या नमुना प्रश्नांमध्ये पहा आकृती, अक्षरे आणि अंक यांचा समावेश या प्रश्नामध्ये केलेला आहे। तर एक एक नमुना प्रश्न आज आपण इथे अभ्यासूया। पहा आपण अभ्यासल्याप्रमाणे आकृती ही आरशातील प्रतिमेमध्ये त्याचा अक्ष हा नेहमी पूर्व पश्चिम असतो। पहा तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की उजवीकडची जी बाजू आहे ती आरशामध्ये डावीकडे दिसते आणि डावीकडची जी बाजू आहे ती उजवीकडे दिसते। तर त्याच नियमाप्रमाणे ही आकृती आता आपल्याला आरशामध्ये कशी दिसेल, हे मध्यभागी जी खुणा दाखवलेली आहे ती, तर हे आरसा आहे याची खुणा आहे ही। आता ही आकृती आपल्याला आरशामध्ये कशी दिसेल तर पहा ही आकृती आरशामध्ये पाहताना तुम्हाला शिकवल्याप्रमाणे की इथे आरशाच्या जवळची बाजू ही आहे, मग ही आरशाच्या जवळची बाजू आपल्याला प्रतिमेमध्ये आरशाच्या जवळ दिसणार आहे, म्हणजे ह्या इथे दिसणार आहे। आता ही आकृती जर पाहिली तर इथे पहा हा इथे गोल आहे, हा भरीव नाही आहे आणि इथे मात्र भरीव आलेला आहे, म्हणजे ही वरची बाजू आलेली, म्हणजे ही आकृती होणार नाही। आता दुसरा पर्याय पहा,
मी सांगितल्याप्रमाणे या आरशाच्या जवळची ही बाजू आहे, ही बाजू प्रतिमेमध्ये आरशाच्या जवळ दिसायला पाहिजे, म्हणजे इथे. तर पहा की त्या पद्धतीने दिसत आहे. आता इथे वरच्या बाजूला आहे तर इकडे गेल्यानंतर ती खाली होणार नाही, ती वरतीच राहणार आहे. फक्त काय होणार आहे, दिशा बदलणार आहे. आता इथे डाव्या बाजूला असलेला हा भरीव गोल तिकडे जाऊन काय होणार आहे, डावीच्या ऐवजी उजव्या बाजूला दिसणार आहे. म्हणजे ही आकृती इथे बरोबर होते. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. पहा, आरशाच्या जवळची इथे आलेली आहे, डाव्या बाजूची उजव्या बाजूला आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे. आता आपण एन हे अक्षर पाहूया. इथे एन हे अक्षर आहे, त्याच्यावरती टिंब दिलेलं आहे. तर इथे जर आपण या पर्यायांचे निरीक्षण केले तर इथे पहा दोन टिंब दिलेले आहेत. दोन टिंब आहेत का प्रश्न आकृतीमध्ये, नाही, म्हणजे हा चौथा पर्याय होणार नाही. त्यानंतर इथे एक टिंब दिलेला आहे, या पर्याय तिसऱ्यामध्ये एकही टिंब दिलेला नाही, म्हणजे ही सुद्धा आकृती होणार नाही. आता दोनच आकृती आपल्याला शिल्लक राहिलेल्या, यामधून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर पहा इथे एन जसा दिला आहे त्याच पद्धतीने इथे एन दिलेला आहे. तर आणि हा टिंब वरती आहे तो काय झालेला आहे, खाली झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलंय की आरशातील प्रतिमेमध्ये वरची बाजू वरतीच राहते, ती खाली येत नाही, म्हणून हे सुद्धा उत्तर होणार नाही. वरची बाजू वरच राहते. पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून इथे हे एन अक्षर दाखवलेलं आहे. पा माझ्याजवळ इथे हे छोटं एन अक्षर आहे. जर आपण ह्या आरशामध्ये पाहायला गेलो तर ते काय होणार आहे, फक्त की आरशा बाजूने उलट होणार आहे. मग अशा बाजूने उलट होताना आपण जर हे अक्षर उलट पद्धतीने धरले तर पहा ही वरची बाजू म्हणजे ही बाजू, त्यानंतर ही बाजू अशी, ही इथे आणि ही खाली बाजू म्हणजे ही खाली. तर पहा आरशाच्या जवळ हा टिंब आहे, त्यामुळे तो इकडे आरशाच्या प्रतिमेमध्ये सुद्धा जवळ दिसणारे वरती, म्हणजे उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक. तर इथे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक. आता खालची आकृती पहा, इथे हा जो अंक आहे आरशाच्या जवळ कोणता अंक आहे, शून्य. आरशातील प्रतिमेमध्ये सुद्धा हा अंक सुरुवातीला दिसायला पाहिजे, पण इथे काय आलाय, त्यामुळे हे पर्याय होणार नाही. आता इथे जर पाहिलं तर तीन ठिकाणी शून्य आहे, बरोबर आहे. आता पाच आपल्याला फक्त शोधायचं आहे. तर पहा वरती काय आहे, वरती ही अशी रेष आहे, ही रेष वरतीच राहणार आहे, ती काही खाली जाणार नाही. कोणत्या कोणत्या आकृतीत खाली गेले, इथे खाली गेलेले, त्यामुळे ती होणार नाही हा पर्याय. त्यानंतर चौथा पर्यायामध्ये हा आहे असा दिलेला आहे, त्यामुळे ही सुद्धा होणार नाही. मग राहिला कोणता पर्याय, हा. तर हा पाच अंक फक्त आपल्याला काय करायचं आहे, डावीची उजवी बाजू करायची, म्हणजे ही आकृती सॉरी हा अंक पाच आरशामध्ये अशा पद्धतीने दिसणार आहे. पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे. आता तुम्हाला याहीपेक्षा आणखीन एक सोपी एक क्लुप्ती देतो की अशा पद्धतीची आकृती तुम्ही जर काढली आणि त्यावरती तुमचा हात जर ठेवला, म्हणजे हाताचा ठसा जर घेतला, आता हा पहा माझा हात आहे, मी यावरती असा जर हात ठेवला तर हातावरती त्याचा ठसा येणार आहे. पहा आणि हा हातावर जो ठसा येणार आहे तो जर आपण पाहिला तर आपल्या हातावरती जी आकृती दिसणार आहे किंवा जी ठसा उमटलेला आहे तो आपण पाहता क्षणी आपल्याला जो ठसा दिसणार आहे ती असणार आहे आपली उत्तर आकृती. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ते उत्तर शोधू शकता. आता पुढची जर आपण पाहिलं तर इथे हे पेन्सिलचं चित्र दिलेलं आहे. आता पेन्सिल कशी दिसणार आहे तर पहा इथे अशा पद्धतीने ही पेन्सिल आहे. तर तुम्हाला सांगितलं की वरची जी बाजू आहे ही वरची बाजू वरतीच राहते, ती काही अशी उलट होत नाही, ती अशीच राहणार आहे. फक्त जे टोक डाव्या बाजूला आलेलं आहे ते टोक काय होणार आहे अशा प्रतिमेमध्ये, असे होणार आहे उजव्या बाजूला. इथे पहा पहिल्या पर्यायामध्ये जशी आहे प्रश्नाकृती तशीच ती होणार नाही. त्यानंतर इथे टोक खाली आहे ती इथे वर झाले तर असं आरशाच्या प्रतिमेत होत नाही, त्यामुळे हे सुद्धा होणार नाही. इथे चौथ्या पर्यायात पहा प्रश्नाकृतीत खाली टोक आहे, इथे वर दिला आहे, असं होत नाही. जी बाजू वर आहे तीच वर राहणार आहे, जी बाजू खाली आहे तीच खाली राहणार आहे, फक्त पेन्सिलच्या टोकाची दिशा बदलणार आहे. पेन्सिलच्या टोकाची दिशा डाव्या बाजूला आहे तर ती उजव्या बाजूला होणार आहे, म्हणजे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन. तर अशा पद्धतीने त्या आरशातील प्रतिमेचा तुम्ही सर्वांनी सराव करा, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील.